का घाबरणार? अरे तुमच्या अंगात ना नुसत्या अशा लहरी आल्या पाहिजेत, नुसतं दिसला रे दिसला नेता की शिवाजी महाराज अमुक तमुक घोषणानी हे नि ते, आणि समोरचा विरोधक दिसला की गप्प बस म्हटलं तुला असं बाकी हे दिसलं पाहिजे. आणि म्हणून मी ती विदर्भामध्ये काम करणार आहे. काही नाही मनामध्ये ठेवू नका. अर्ध्या वाटेवर कोणाला आयुष्यात सोडलं नाही, सोडणार नाही. कुठल्याही स्वार्थाकरता लढत नाहीये. पक्ष प्रमुखांना शब्द दिलाय म्हणून लढतोय, लढत राहणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही कमतरता काही ठेवणार नाहीये हे पहिलं सांगतो. मिळण्याची अनेक वेळा संधी आल्यानंतर सुद्धा कशी हुकली. 2004 साली मला उमेदवारी मिळायलाच पाहिजे होती. त्याही वेळेला हेच होते सांगणारे कान फुंकणारे. आणि म्हणून अशा अनेक शिवसेनेमध्ये माझ्या संध्या हुकलेल्या आहेत. तरी मी नाराज नाही. मी माझं कर्तव्य आणि काम करत राहणार आहे हा तुम्हाला शब्द देतो. आणि म्हणून कुणीही जरी तुम्हाला सांगितलं की खरंच काय भास्करराव जातायत काय, अहो तुम्हाला अभिमान वाटेल. अख्ख्या विदर्भ मराठवाड्यात ना नुसते फोन, साहेब आता शेवटचा योद्धा तुम्हीच राहिले, हो नका हो जाओ. अरे म्हटलं माझा बाजीप्रभू देशपांडे झाला तर, माझा तानुश्री मालुश्री झाला तर. मी त्यांना हेच सांगितलं गमतीचा भाग होणार. बाजीप्रभू देशपांड्यांचा इतिहास लिहिला गेला, मुरार बाजीचा इतिहास लिहिला गेला, संभाजी कावजीचा इतिहास लिहिला गेला, त्या ठिकाणी जीवा महाल्याचा इतिहास लिहिला गेला, तानाजी मालुसरीचा इतिहास लिहिला गेला. त्यामुळे मी जरी गमतीनं बोललो असलो माझं ते असं झालं तर या शिवसेनेकरता तसं माझं झालं तर मी माझं भाग्य समजेन. मी तर माझं दुर्दैव नाही समजणार, माझं भाग्य समजेन. आज इतिहास सांगतोय पावन खिंडीत लढला बाजी म्हणून वाचला अवघा शिवाजी म्हणतात ना, पावन खिंडीत लढला शिवाजी. मरण हे प्रत्येकालाच आहे, पण ते असं मरण यावं प्रत्येकाला, योद्ध्याचं मरण यावं, निष्ठेचं मरण यावं, कोणाचाही विश्वासघात केल्याचं मरण येऊ नये अशी सर्वांची अपेक्षा असावी. आणि म्हणून तुम्हाला बोलवलं तर एवढ्या करताच बोलवलं की मी अनेक संघर्ष केले पण एकालाही एक मिनिट सुद्धा अटक झाल्याची आणि रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये अडकून पडल्याची माझ्या इतिहास नोंद नाही. माझे 11 जे सदस्य गेले यांचा विश्वासघात कुणी केलाय ते मला चांगलं माहिती आहे. यांची नावं कुणी दिली ती मला माहिती आहेत. यांच्या घरापर्यंत पोलीस कुणी नेऊन सोडले ते पण मला माहिती आहेत. इथं आहे आमचा साबळे दीपक साबळे, प्रकाश जाधव दिलीप साबळे, प्रकाश जाधव मोहन जाधव आहेत काय? मोहन जाधव कुठे आहेत? मोहन जाधव तुमच्या घरापर्यंत कुणी माणसं नेऊन सोडली तुम्हाला माहिती आहेत ना? कोण नेऊन देतो त्या पोलीस स्टेशनला द्या? भाजपवाले तर देतच होते, त्याचा विचार सुद्धा करायची गरज नाही मला. आणि म्हणून या चिडीपाई हे सगळ्यांना तुम्हाला एकत्र केलंय. मी तुम्हाला विनंती करतो की असेच एकजूट राहा, असेच पाठीशी उभे राहा. उद्याचा भविष्य काळ हा उज्ज्वल आपला आणि आपलाच आहे. बाकीच्यांचा हिशेब चुकता होणार आहे, बाकीच्यांचा हिशेब चुकता होणार आहे. करायचा ना होणार आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आता 14 तारखेला उद्धव साहेब येत आहेत गुहागरला, सर्वांनी अशाच ताकदीने या. मला काय माहिती तिथं बोलू असते हीच एवढी सभा झाली, आणखीन काय सभा असते? बरोबर आहे का नाही प्रकाशराव? काहो दादा बरोबर आहे का नाही? झाली सभाच. तुम्ही वर जाऊन बघा चारी बाजूला काय माणसं उभी आहेत ती, बाहेर ऊन आहे त्या झाडा बिडा खाल्लं लांबून लांबून ऐकतायत माणसं भाषणं. आणि म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो, पाठीशी उभे राहा. कुठलाही मनामध्ये किंतु परंतु काही शिल्लक ठेवूच नका. आपल्याला पुन्हा एकदा उद्धव साहेबांचा जो विश्वासघात झालाय त्याचा बदला घ्यायचा आहे. आणि पुन्हा एकदा उद्धव साहेबांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे, महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे. आणि त्याच्याकरता फक्त एकच तुम्हाला तंत्र देऊ शकतो. उशाला साप ठेवून जगता येत नाही, झोपता येत नाही म्हणून सांगितलंय. त्या अनुषंगाने एकच तुम्हाला इशारा देतो, कोणाच्या विरोधात नाही, गैरसमज करून घेऊ नका. जाता जाता सांगतो, जिसने साथ दिया उसको साथ दो, जितने साथ दिया उसको साथ दो, ज्यांनी तुम्हाला साथ दिली त्याला साथ द्या. जिसने तुम्हें त्याग दिया, तुम्हाला अडीअडचणीच्या काळामध्ये, प्रसंगाच्या काळामध्ये, भानगडी कुठल्या युद्धाच्या काळामध्ये ज्यांनी तुम्हाला त्याग दिला म्हणजे दुर्लक्ष केलं, जिसने तुम्हें त्याग दिया उसे तुम भी त्याग दो, तुम भी त्याग दो. जय हिंद जय महाराष्ट्र. तर उद्धव ठाकरेंचं सरकार महाराष्ट्रात आणायचं आहे असा निर्धार व्यक्त केलेला आहे भास्कर जाधव यांनी, आणि आपण उद्धव ठाकरेंना सोडणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे.